सातारा वार्ता यूट्यूब चैनल वर तुमचे स्वागत है। जर तुम्ही आमचं चैनल सब्सक्राइब केलं नसेल तर आता सब्सक्राइब करा, वीडियो लाइक व शेयर करा। अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात 400 कोटीचे नुकसान, पंचनामे सुरूच। मेढा आणि सातारा पालिकेला मिळाला 2.5 कोटीचा निधी, आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या पाठपुराव्याला यश। राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या सृष्टी रासकरला कांस्य पदक। गाई म्हशी चोरणाऱ्या चोरट्यांना दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात। कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर तारगाव रस्त्यावर बोरगाव नजीक चारचाकी गाडीवर बाभळीचे झाड कोसळले, जीवितहानी नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान। कराड बनवडी ग्रामपंचायतीच्या वतीने मेरगाव आंबेघर येथील बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप। पूरग्रस्त पाल येथे अन्नधान्याच्या मदतीचा ओघ सुरूच, ग्रामस्थांना यादीनुसार। सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली उंडाळी परिसरातील पूर नुकसानीची पाहणी। कराड तालुक्यातील शिवडे गावाच्या हद्दीत हॉटेल पूजा समोर टेम्पोला अपघात, 2 जण जखमी। कोयना धरणाचे दरवाजे 10.5 फुटावर उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे बेंगलोर महामार्ग 8 दिवसात चांगला करा, नाहीतर राष्ट्रीय महामार्गावर नांगर फिरवून ऊसाची लागवड करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। सातारा जिल्ह्यात शनिवारी नव्याने 842 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 16 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू। सातारा शहरात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी शहरातील हॉकर संघटना स्वतःहून वीकेंड लॉकडाऊन करणार। सातारा शहरातील प्रताप सिंहनगरमध्ये मोफत लसीकरण मोहीम, नागरिकांनी मानले प्रशासनाचे आभार। पाटण येथील पूरग्रस्तांसाठी सातारा शहर मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मेडिकल साहित्याचे वाटप। सातारा तालुक्यातील परळी आणि गजवडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा शहरातील कुरेशी समाज 3 दिवसाचा कामाचा मोबदला पूरग्रस्तांना देणार। सातारा शहरातील सदर बाजार येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी 14 जणांना घेतला चावा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाडेगावच्या हद्दीत ट्रॅक्टरने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक। सातारा नगरपालिकेने अजिंक्यतारा किल्ल्यावर दरड कोसळणाऱ्या भागाची केली पाहणी। ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी। सातारा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा।